असिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपला आहे 44वा पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगप्रख्यात ऑस्ट्रियन लेखक नोबेल पारितोषिक विजेता इलियास केनेटी याच्याबद्दल आणि त्याची ती एकमेव जी कादंबरी आहे जी अतिशय जगप्रसिद्ध आहे, फार गाजलेली आहे, ऑटोडाफे या कादंबरीबद्दल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालय वॉच ते फॉलो करावं, इकडे जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करून आपलं नाव नोंदवावं, म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला नेहमीच मिळत जातील. दुसरी गोष्ट, ग्रंथालय आता एक्सवर पण आहे. एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर, ॲट ग्रंथालय वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे ट्विटरच्या भाषेत. जे कोणी आपण ट्विटरवर असाल त्यांनी या हँडलला फॉलो करावं आणि जे कोणी आपण ट्विटरवर नसाल त्यांनी फक्त आम्हाला फॉलो करायला ट्विटर जॉईन करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. तिसरी गोष्ट, हा माझा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल, आपल्या प्रतिक्रिया, आपले रिस्पॉन्सेस, ते जर का आपण या व्हिडिओच्या खाली लिहून आम्हाला कळवलं तर त्याचा फार आम्हाला फायदा होईल, कारण अशा तऱ्हेचा फीडबॅक अतिशय आवश्यक असतो सुधारणा करण्यासाठी, हे आपण सगळे जाणतात. इलियास केनेटी हा जर्मन भाषेतील कादंबरीकार आणि नाटककार होता. त्याच्या लिखाणाद्वारे त्यानं जमावाच्या भावना, जमावाच्या शक्तीचे मनोविज्ञान आणि सभोवतालच्या समाजाशी मतभेद असलेल्या व्यक्तीचे समाजातील स्थान जाणण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं. 1981 साली साहित्याचा नोबेल पारितोषिक देऊन इलियास केनेटीचा सन्मान केला गेला. इलियास केनेटी याचा जन्म 25 जुलै 1905 रोजी बल्गेरियातील डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या रूस या शहरात झाला. त्याचे वडील जॅक केनेटी आणि आजोबा हे यशस्वी व्यावसायिक होते. 1898 साली त्यांनी बांधलेल्या इमारतीतून ते आपला व्यवसाय करीत. त्याची आई मॅथिल्ड बल्गेरियातील सर्वात जुन्या सेफार्डिक कुटुंबापैकी एक असलेल्या अर्दिती कुटुंबातील होती. इलियास हा 3 मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा. इलियासचं बालपण 1905 ते 1911 पर्यंत रूसमध्येच गेलं. नंतर तो त्याच्या कुटुंबाबरोबर इंग्लंडमधील मँचेस्टर येथे गेला. तिथे त्याचे वडील त्यांच्या पत्नीच्या भावाने स्थापन केलेल्या व्यवसायात सामील झाले. मँचेस्टरमध्ये असताना इलियासच्या वडिलांनी त्याला साहित्य आणि कल्पनाविश्वाची ओळख करून दिली, ज्यामध्ये अरेबियन नाईट्स, ग्रीमच्या परिकथा, रॉबिन्सन क्रुसो, गलिवर ट्रॅव्हल्स यांचा, तसंच विल्यम शेक्सपिअरचं साहित्य आणि त्याचे किस्से, सर्वंतस डॉन क्योटे, दांते याचं साहित्य यांचाही समावेश होता. 1912 साली अचानक इलियास केनेडीच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मॅथिल्ड आपल्या 3 मुलांना घेऊन परत युरोपला गेली. ती प्रथम लॉस्नेला गेली पण नंतर त्याच वर्षी ती व्हिएन्नाला गेली. तेव्हा इलियास 7 वर्षांचा होता. तेव्हा तो लॅडिनो जी त्याची मूळ भाषा होती ती आणि बल्गेरियन, इंग्रजी आणि थोडंफार फ्रेंच या भाषा बोलत असे. त्यानं जर्मन शिकावं आणि बोलावं असा त्याच्या आईचा आग्रह होता. पुढे केनेटीने आपल्या बौद्धिक आणि साहित्यिक कार्यासाठी ही भाषा स्वीकारली. पुढे काही काळानंतर म्हणजे 1916 मध्ये हे कुटुंब म्हणजे इलियास, त्याची आई आणि त्याचे 2 भाऊ झ्युरिक येथे स्थलांतरित झाले. 1920च्या दशकात सुप्रसिद्ध व्यंगकार कार्ल क्रॉस आणि व्यंगचित्रकार जॉर्ज ग्रोज, सुप्रसिद्ध कादंबरीकार रॉबर्ट मुसिल, हार्मन ब्रोच आणि थॉमस मान यांचा केनेटीला सहवास लाभला.
1921 तो आणि त्याचं कुटुंब फ्रँकफर्टला राहायला गेले. तिथं कॅनेटींनी हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. 1922 जर्मन जे उद्योगपती वॉल्टर राथेनाऊच्या हत्येच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या निदर्शनात केनेटी सामील झाला होता. राजकीयदृष्ट्या तो डाव्या विचारसरणीकडे झुकला होता. नंतर 1924 रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तो परत व्हिएन्नाला गेला. व्हिएन्नाला राहत असताना त्याला प्रामुख्यानं तत्वज्ञान आणि साहित्य या विषयात रुची निर्माण झाली. फर्स्ट रिपब्लिक व्हिएन्ना या साहित्य वर्तुळाशी त्याचा परिचय होऊन त्यानं लिखाणाला सुरुवात केली. जुलै 1927 काही ऑस्ट्रियन कामगारांच्या हत्येचा आरोप असलेल्या काही आरोपींची निर्दोष सुटका झाली. याचा निषेध म्हणून जमावाने व्हिएन्ना पॅलेस ऑफ जस्टिस या इमारतीला आग लावली. या बंडाच्या वेळी केनेटी स्वतः त्या जमावात उपस्थित होता. या पॅलेस जळण्याच्या घटनेचा केनेटीच्या मनावर खूप खोलवर आणि दूरगामी परिणाम झाला. याचे पडसाद आपल्याला त्याच्या लेखनात वारंवार उमटलेले दिसतात. पण हा प्रसंग घडल्यानंतर तो त्याच्या सायकलवरून ते ठिकाण सोडून लगेच निघून गेला. 1929 त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. पण त्यानं रसायनशास्त्रज्ञ म्हणून कधीही काम केलं नाही. ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर येण्याच्या 2 आधी म्हणजे 1931 इलियस केनेटीने ऑटोडाफे ही त्याची पहिली आणि एकमेव कादंबरी लिहून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला. 1935 योग्य प्रकाशक मिळाल्यावर ही कादंबरी छापली गेली. खरं तर ही कादंबरी मूलतः 8 मालिकेतील पहिली कादंबरी होती. कारण जगातल्या वेळाचं या मालिकेद्वारे आमूलाग्र आणि यथार्थ चित्रण करण्याची केनेटीची योजना होती. पण त्यानं पुढील 7 लिखाण केलंच नाही. याबद्दल 2 मतप्रवाह आहेत. एक म्हणजे जगातल्या वेळाबद्दल केनेटीला जे सांगायचं होतं ते त्यानं त्याच्या एकाच कादंबरीत सांगितल्यामुळे त्याला पुढे काही सांगण्याची गरज वाटली नसावी. पण दुसरा मतप्रवाह असा आहे की केनेटीला जे सांगायचं होतं त्यासाठी त्याला कादंबरी हा साहित्य प्रकार फारसा रुचला नाही. त्याला तो इनएडिक्वेट वाटला, तोकडा वाटला. त्यामुळे तो पुढे नॉन फिक्शनकडेच वळला. ऑटोडाफे ही कादंबरी 25,000 पुस्तकांची वैयक्तिक लायब्ररी सांभाळणारे चिनी अभ्यासाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रतिष्ठित विद्वान पीटर किन यांची कथा सांगते. या कादंबरीवरच मी आता पुढे बोलणार आहे. 1960 प्रकाशित झालेलं क्राउड्स अँड पॉवर हे केनेडीचं लिखाण म्हणजे एक मोठा वैचारिक शोधपर प्रबंध आहे. यावर त्यानं 30 काम केलं. या लिखाणाची प्रेरणा केवळ 1927 अनुभवावरच नाही तर ॲडॉल्फ हिटलर आणि राष्ट्रीय समाजवादाच्या भविष्यासंबंधी आणि 1938 ऑस्ट्रियाचं जर्मनीत झालेल्या विलिनीकरणानंतरच्या केनेटीने केलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे. व्हिएन्ना सोडून पॅरिसला जाणाऱ्या शेवटच्या जीवपैकी इलियस केनेटी आणि त्याची पत्नी व्हेनिशिया हे होते. ते पुढील वर्षी लंडनला गेले. तिथे पुढील 20 समाजातील शक्ती म्हणून अगदी पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या जमावाचं मूळ, त्याची जडणघडण, त्याची रचना, त्याची बांधणी, त्याचं वर्तन आणि त्याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी केनेटीनं साहित्य, मानव वंशशास्त्र आणि विज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. या युगातला या विषयावरचा हा अभ्यास सर्वात मूलगामी, लक्षणीय आणि महत्त्वाचा असल्याचं आता सर्वमान्य झालेलं आहे. क्राउड्स अँड पॉवर हे या विषयावरचं अत्यंत मूलगामी संशोधन आहे. लंडनमध्ये निर्वासित असताना केनेटीने आपल्या प्रमुख लिखाणामध्ये ॲफरिझम म्हणजे सूत्र किंवा अर्थपूर्ण छोटी वाक्य यांचा समावेश केला. 1942-1985 या काळात लिहिलेली ही निवडक सूत्र 1972
द ह्युमन प्रोव्हिन्स, 1987 द सिक्रेट हार्ट ऑफ द क्लॉक, आणि 1992 द एगनी ऑफ फ्लाईज या शीर्षकाखाली प्रकाशित झाली. केनेटीनं वेगवेगळ्या वेळी केलेल्या विशिष्ट वाचनाशी संबंधित काही सूत्रसंबंध आहेत, पण बहुतेक संबंध ज्यू आणि त्यांचे भविष्य, विविध संस्कृतींची मिथकं, गर्दी आणि शक्ती, युद्ध आणि क्रांती, तसंच भाषा यांच्यासारख्या विशिष्ट मुद्द्यांचं प्रतिबिंब आहे. द वेडिंग अँड कॉमेडी ऍट व्हॅनिटी अँड लाईफ टर्म्स या इलियस किनेटच्या नाटकांना युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेत तसेच युरोपमध्ये धाडसी आणि प्रायोगिक नाटकं सादर करणाऱ्या थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकांमध्ये किनेटीनं अकॉस्टिक मास म्हणजेच ध्वनी मुखटे तयार केले. व्यक्तींमध्ये स्वतःसाठीची ध्वनी प्रणाली अद्वितीय असते हे त्याला यातून सुचवायचं होतं. हेच मत त्यानं द व्हॉइसेस ऑफ मराकेश या प्रवास म्हणण्याच्या वहीत द मेमॉर्स ऑफ इलियास केनेटी या आत्मचरित्रपर लिखाणात व्यक्त केलेलं आहे. या आत्मचरित्रपर लिखाणात द टंग सेट फ्री, द टॉर्च इन माय इयर अँड द प्ले ऑफ द आईज या तीन पुस्तकांचा समावेश आहे. केनेटीच्या मरणोत्तर 1999 द मेमॉर्स ऑफ इलियास केनेटी हे पुस्तक आणि 2001 द व्हॉइसेस ऑफ मराकेश या पुस्तकाची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. केनेटीचं आत्मचरित्र म्हणजे जणू 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांचा अत्यंत संवेदनक्षम इतिहासच आहे. इलियास केनेटीने केलेल्या अभ्यासपूर्ण लेखनात इयर विटनेस 50 कॅरेक्टर्स या व्यक्तिचित्रांच्या पुस्तकाचाही समावेश आहे. आता इलियास केनेटीच्या खाजगी आयुष्याविषयी काही माहिती. त्यानं वयाच्या 29व्या वर्षी व्हिएन्नामध्ये वेजा टॉबनर कॅल्डेरॉन या आपल्यापेक्षा 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या स्त्रीशी विवाह केला. ती तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 29 वर्ष त्याच्याबरोबर राहिली. तिनं त्याला त्याच्या साहित्य क्षेत्रातील प्रगतीसाठी बरीच मदतही केली. परंतु केनेटीचे इतर स्त्रियांशी देखील संबंध होते. त्यात अॅना महालर ही शिल्पकार स्त्री काही काळ होती, तर नंतर बरीच वर्ष मारी लुई वॉन मॉटेस्की या एका चित्रकार स्त्रीबरोबर त्याचे निकटचे संबंध होते. आयरिस मर्डोक या लेखिकेबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं होतं. 1963 केनेटीच्या वेजा या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने हेरा बुशोर या 30 वर्षे वयाच्या स्त्रीशी विवाह केला. तिनं 1972 जोहाना या मुलीला जन्म दिला. इलियास केनेटी हा जरी जर्मन भाषेतील लेखक होता, तरी त्यानं 1952 वयाच्या 47व्या वर्षी इंग्लंडचं नागरिकत्व पत्करलं होतं आणि तो 1970 तिथेच राहिला. नंतर आयुष्याची शेवटची 20 वर्ष मात्र त्याने स्वित्झर्लंडमधील झुरिक इथे काढली. शेवटी 14 ऑगस्ट 1994 वयाच्या 89व्या वर्षी त्याचा तिथेच मृत्यू झाला. इलियास केनेटीला त्याच्या साहित्यातील कामगिरीबद्दल वयाच्या 62 वर्षापासून पुढील 15 वर्ष अनेक पारितोषिकं आणि मानसन्मान मिळाले. त्यात ग्रँड ऑस्ट्रियन स्टेट प्राइज फॉर लिटरेचर, लिटरेचर अवॉर्ड ऑफ द बॅवरियन अकॅडमी ऑफ द फाईन आर्ट्स, ऑस्ट्रियन डेकोरेशन फॉर सायन्स अँड आर्ट, जॉर्ज बुशनर प्राइज, जर्मन रेकॉर्डिंग प्राइज, नेली शास प्राइज, गॉडफ्रीड केलर प्राइज, फ्रान्स काफ्का प्राइज, ग्रँड मेरिट क्रॉस अशा पारितोषिकांचा आणि मँचेस्टर युनिव्हर्सिटी आणि लुडविक मॅक्सिमल युनिव्हर्सिटी यांच्या मानद डॉक्टरेट पदव्या यांचा समावेश आहे. अंटार्क्टिकमधील दक्षिण शेटलँड भूभागातील एका शिखराला केनेटी पीक असं नाव दिलेलं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जगात सर्वोच्च मानलं गेलेलं साहित्यातील नोबेल पारितोषिक केनेटीला 1981 मिळालं. विशाल दृष्टिकोन, कल्पनांचं भांडार आणि प्रचंड कला सामर्थ्य याबद्दल हे पारितोषिक प्रदान केल्याचं म्हटलेलं आहे. इलियास केनेटी एक प्रगल्भ विचारवंत होता. आयरिस मर्डोकनं केनेटीबद्दल हा आमच्या महान कल्पक आणि प्रतिभावान व्यक्तींपैकी एक आहे असे गौरवोद्गार काढलेले आहेत. या युगाचा एक अत्यंत थोर लेखक असलेल्या इलियास केनेटीचं हे संक्षिप्त जीवनचरित्र होय. आता मी
ऑटोडाफे या कादंबरीकडे वळतो. ही कथा आहे पीटर किन या सुप्रसिद्ध फिनॉलॉजिस्ट आणि सिनॉलॉजिस्टची. सिनॉलॉजी म्हणजे चिनी भाषा संस्कृतीचा अभ्यास आणि फिलॉलॉजी म्हणजे भाषांचा अभ्यास. भाषेचं व्याकरण, तिचं स्वरूप, तिची जडणघडण, तिची प्रगती आणि विविध भाषांमधला एकमेकाशी असणारा संबंध याचा अभ्यास. हा डॉक्टर किन या विषयामध्ये अतिशय जाणकार म्हणून प्रसिद्ध असतो. जगभराच्या अभ्यासक वर्तुळात त्याचं फार मोठं नाव असतं. पण डॉक्टर किनला इतर माणसांशी कुठलाच संबंध ठेवणं पसंत नसतं. माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास त्याला जास्त प्रिय असतो. त्याच्या संग्रहात 25,000 जास्त पुस्तकं असतात आणि ही सगळी पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवरची असतात. तो राहत असलेल्या शहरातील हा सगळ्यात मोठा खाजगी पुस्तक संग्रह आहे याची त्याला मनोमन खात्री असते. एखाद्या संन्यास्य माणसाप्रमाणे या पुस्तकांच्या सहवासात तो त्याचं जीवन जगत असतो. या जीवनक्रमाला त्याने एक शिस्त लावलेली असते आणि या शिस्तीचं तो काटेकोरपणे पालनही करत असतो. माणसांमध्ये आणि माणसांच्या भावनांमध्ये इतकंच नव्हे तर त्यांच्या एकमेकाशी असणाऱ्या संबंधात त्याला काही रस नसतो. वर्षाकाठी तो काही अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध करत असतो, प्रकाशित करत असतो आणि या लेखांची जगभरातून नेहमीच वाहवा होत असते. अनेक सेमिनार कॉन्फरन्सेसमध्ये तो त्याचे लेख पाठवत असतो पण ते देखील दुसरेच वाचून दाखवत असतात. तो कधीच उपस्थित राहत नसल्यामुळे अनेकांची त्याला भेटण्याची अत्यंतिक इच्छा कधीच सफल होत नाही. आपलं काम पैशासाठी करणं त्याला निषिद्ध वाटत असतं, त्यामुळे तो त्याच्या कामाचे पैसे कधीच घेत नाही. त्याच्या वडिलांनी त्याला ठेवलेल्या पैशावर त्याची गुजराण होत असते. त्याचं घर प्रशस्त असतं पण त्यातला बहुतेक भाग पुस्तकांनीच व्यापलेला असतो. किनचा दर दिवशी सकाळी फिरण्याचा शिरस्त असतो. अर्थात फिरताना देखील वाटेवरच्या पुस्तकांच्या दुकानांना भेट द्यायचाही त्याचा प्रघात असतो. वाटलं तर तो तेव्हा पुस्तकं विकत घेत असतो. शहरातले अनेक पुस्तकांचे दुकानदार त्याला चांगले ओळखत असतात कारण तो त्यांच्याकडून नियमित पुस्तकांची खरेदी करत असतो. एके दिवशी सकाळी फिरताना किन एका पुस्तक दुकानात जातो. तिथे त्याला एक लहान मुलगा फुटपाथवर उभा राहून त्या दुकानाकडे एकटक बघताना दिसतो. किनला आश्चर्य वाटतं आणि त्याचा नेहमीचा शिरस्ता सोडून तो त्या मुलाशी बोलणं सुरू करतो. मुलाशी होणाऱ्या बोलण्यातून त्याला असं कळतं की त्या छोट्या मुलाला चिनी भाषेबद्दल फार आकर्षण आहे आणि त्याला हीच भाषा पुढे शिकण्याची फार इच्छा आहे. किनला आश्चर्य वाटतंच पण कौतुकही वाटतं. तो त्या मुलाला स्वतःच्या घरचा पत्ता देतो आणि त्यानं केव्हाही तिथे यावं असंही त्याला सांगतो. हे ऐकून तो मुलगा मान डोलावतो आणि त्याच्या शाळेकडे जायला निघतो. किनच्या हातात नेहमीच एक ब्रीफकेस असते ज्यात तो नेहमी आपल्या खाजगी पुस्तक संग्रहालयातील काही पुस्तकं ठेवत असतो. तो घेऊन तो फिरत असतो. त्या दिवशी किनला त्या छोट्या मुलाला बघून स्वतःचं बालपण आठवतो. नेहमी खरं बोलायचं की त्याच्या आयुष्यात हे असतं खरं, पण लहानपणी पुस्तकं वाचता यावीत म्हणून तो अनेकदा बिनदिक्कत खोटंही बोललेला असतो. या सकाळी नेहमीची रपेट संपून घरी गेल्यावर स्वतः किनलाच स्वतःच्या कृतीचं मनोमन आश्चर्य वाटतं. आपण जरा भावनेच्या आहारी गेलो असं त्याला वाटतं आणि आपण चूक केली हे जाणून त्याला चुटपुट लागतो. काही वर्षांपूर्वी किननं वर्तमानपत्रात घर सांभाळणारी एक हाऊसकीपर पाहिजे अशी जाहिरात दिलेली असते. आलेल्या अर्जांची छाननी करून त्यानं थेरेसा या महिलेची त्या कामासाठी निवड केलेली असते. आजच्या घडीला ही थेरेसा किनपेक्षा 17 मोठी म्हणजेच 57 असते. तिचं काम असतं किनसाठी नाश्ता जेवण बनवायचं आणि त्याच्या पुस्तकांची साफसफाई करून त्यांची देखभाल करायची. थेरेसा किनच्या घरातच राहत असते पण तिला किनचं काम कळत नसल्यामुळे ती किनच्या कामाकडे जरा संशयानेच बघत असते. तिला असं वाटत असतं की किनकडे खूप पैसे आहेत आणि त्याने ते कुठेतरी लपून ठेवलेले.
तिच्या किंच्या पैशाने डोळा असतो, कारण तो जगात एकटाच आहे अशी तिची समजूत झालेली असते. किनला पुस्तकं प्राणापेक्षा प्रिय आहेत हे ती जाणून असते, त्यामुळे तिला पुस्तकांबद्दल प्रचंड प्रेम आणि काळजी आहे हे त्याला दाखवण्याचा ती सतत प्रयत्न करीत असते. खरं तर ती एक अशिक्षित, अडाणी, रांगडी, क्रूर महिला असते. ती दिसायलाही तशी कुरूपच असते, पण तिचा असा समज असतो की ती खूप सुंदर आहे. बाकी सगळी लोक तिच्या रूपाबद्दल उपासाने बोलत असतात याची तिला कल्पनाच नसते. आत्ता सांगितल्याप्रमाणे किन परत घरी येतो आणि आपल्या नेहमीच्या सदस्याप्रमाणे सकाळी घडलेले सगळे प्रसंग आपल्या आरोग्याशी देतो, अर्थात त्याला अभिप्रेत असेच. थेरेसा त्यानं नेमून दिलेली कामं अतिशय चोखपणे करत असते हे त्याला माहिती असतं, पण तो तिच्याशी कामाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. थेरेसाचाही त्याचे पैसे कुठे आहेत त्याचा शोध चालूच असतो, तिला काही मुळीच नसते. काही दिवसांनी किन त्याचा सकाळचा फेरफटका करून घरी आल्यावर त्याला थेरेसा सांगते की एक लहान मुलगा त्यांच्या घरी आला होता आणि त्याच्याबद्दल विचारत होता. काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानाबाहेर त्या मुलाशी झालेलं बोलणं किनला आठवतं. तो थेरेसाला त्याबद्दल विचारतो. थेरेसाला त्या मुलाचं कुटुंब माहिती असतं, ते अगदी सामान्य कुटुंब असतं. किनला आता त्याच्या कृत्याचा पश्चाताप झालेला असतो. तो थेरेसाला सांगतो की त्याला त्या लहान मुलाशी काही देणंघेणं नाही. थोड्या वेळाने तो लहान मुलगा घराच्या दारात येतो. थेरेसा त्याच्या अंगावर बसकन ओरडते आणि दार धाडकन लावून घेते. तो लहान मुलगा आश्चर्यचकित होतो आणि शेवटी कंटाळून रागावून तिला शिवाशाप देऊ लागतो, पण थेरेसा शांतपणे आपलं काम करत राहते. हे बघून किनला तिच्याबद्दल फार आदर वाटू लागतो. तिला वाचायला आवडतं, ती पुस्तकांची कशी मनोभावे काळजी घेते त्याला प्रकर्षाने जाणवतं. आपल्या पुस्तकांची काळजी घेणारा कोणतरी आपल्याला पाहिजे असं वाटून काय होतं हे कळण्याच्या आतच तो तिला सांगतो की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकल्यावर थेरेसा धक्काच बसतो, पण ती मनोमन सुखावते. किनच्या पैशावर आता तिचा कायदेशीर हक्क तयार होणार असतो. हे सगळं जरी तिला अनपेक्षित असलं तरी इतक्या वर्षांची आपली तपश्चर्या सफल झाली म्हणून ते आनंदित होते. त्या दोघांचं चर्चमध्ये लग्न होतं. साक्षीदार म्हणून कोणीतरी अनोळखी माणसं असतात, त्यातला एक दारू प्यायलेला असतो. किन हा लैंगिक संबंधाबद्दल अनभिनत असतो. तो त्याच्या मनात त्याच्याबद्दल अनेक कल्पना करतो, पण जेव्हा लग्नाच्या रात्री थेरेसा त्याच्या जवळ येते तेव्हा तो भेदरतो आणि बाथरूममध्ये जाऊन लपून बसतो. तिथे तो दाय मकळून रडतो. थेरेसाच्या मनाला किनचं वागणं फार लागतं. त्यानं आपला अवेर केला म्हणून ती संतापते आणि या अपमानाचा बदला घेण्याची योजना आखते. म्हणजे पहिल्याच दिवशी किनच्या लग्नाचे 12 वाजतात. खुंची बनलेली थेरेसा हळूहळू घराचा ताबा घेऊ लागते. किनच्या घरात 4 खोले असतात. प्रथम ती त्यांची सारखी विभागणी करते, म्हणजे 2 किनला आणि 2 तिला. त्यामुळे किनची अर्धी लायब्ररी तिच्या कब्जात येते. तिला पुस्तकांचा काहीच उपयोग नसतो, पण किन मात्र अस्वस्थ होतो. त्याला घराच्या दुसऱ्या भागात जायची परवानगी असते खरी, पण तिथे त्याचा होणारा मुक्त संचार बंद झालेला असतो. याचा बदला म्हणून किन आणखी पुस्तक विकत घेऊ लागतो आणि पुस्तकांचा वापर करण्याचा तो ठरवतो. त्याप्रमाणे तो पुस्तकांना उद्देशून एक भलं मोठं वीरश्रेचं भाषणही ठोकतो. अर्थात पुस्तकं काहीच करू शकत नाही आणि लक्षात आल्यानंतर किन चांगलाच खट्टू होतो. थेरेसाचं आणि त्याचं शित्ययुद्ध चालूच राहतं. एके दिवशी पुस्तक शोधताना शिडीवर असलेल्या किनचा तोल जाऊन तो जमिनीवर कोसळतो आणि त्याची शुद्ध हरपते. थेरेसाला असं वाटतं की त्याचा जीव गेलेला आहे. ती जीवाच्या आकांतानं त्याचं बँकेचं पुस्तक म्हणजेच पासबुक आणि चेकबुक शोधायला सुरुवात करते. किनला तसंच जमिनीवर निश्चित सोडून, पण हे बँकबुक तिला मिळतच नाही. काही वेळाने किन शुद्धीवर येतो तेव्हा त्याला कळतं की तो जिवंत आहे, मेलेला नाही. मग ती त्यांच्या घराच्या केअरटेकरला म्हणजेच पाफ याम इसमाला बोलवते. दोघे मिळून मग किनला पलंगावर झोपवतात. किनला बनवायला बरेच दिवस लागतात, कारण त्याच्या डोक्याला मार बसलेला असतो. थेरेसा त्याची शुश्रूषा नावालाच करते,
पण त्याच्या नाश्त्याची आणि दोन वेळच्या जेवणाची चांगली काळजी घेते. नंतर थेरेसा तिसऱ्या खोलीचा एक कब्जा घेते, दुकानात जाऊन चांगलं फर्निचर घरी आणते. त्या दुकानात एक तरुण विक्रेता असतो, तो दिसायला चांगला असतो आणि तो थेरेसाला आवडू लागतो. सदन गिरायक म्हणून तो थेरेसाशी अतिशय आदमीने वागत असतो, पण त्यामुळे थेरेसाचा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की तो तिला प्रतिसाद देतोय. घरी किन काहीच बोलत नाही, त्याचं मौन म्हणजे जणू त्याचं बंड असतं. तो बिछाण्यावरून हलतच नाही, काही करत नाही, काही बोलत नाही. त्याच्या या मागण्यामुळे थेरेसाची प्रचंड चरफड होऊ लागते. ती त्याला मोठपणाने शिवाशा देऊ लागते, पण हा आपला ढिम्मच. प्रत्येक एकतर्फी भांडणानंतर थेरेसाचा पारा वाढतच जातो, पण किनवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. किन हा एकाच खोलीत जवळजवळ बंदिस्त आयुष्य जगत असतो, त्याचं नेहमीच कामही जवळजवळ थांबतच. 3 आठवड्यांनी किन बरा होतो, मग मात्र त्याचा नेहमीचा बाहेर जाण्याचा शिरस्ता परत चालू होतो. पण थेरेसा त्याला जेवण देण्याचा थांबवते, म्हणून किन बाहेरच रेस्टॉरंटमध्ये खाऊ लागतो. त्यांच्यातल्या भांडणांची तीव्रता वाढत जाते, कधी कधी थेरेसा हा गैरवर देखील येते. शेवटी सगळं असह्य होऊन थेरेसा एके दिवशी किन जेव्हा बाहेरून घरी परत येतो तेव्हा दार बंद करून त्याला घरी येण्याला मज्जाव करते. त्याची काही पुस्तकंही बाहेर फेकते. अशा तऱ्हेनं किन रस्त्यावर येतो, पण या गडबडीत त्याचं बँकेचं पुस्तक त्याच्याच खिशात असतं, त्यामुळे त्याच्या पैशाचा तो उपयोग करू शकत असतो. थेरेसा समन घरभर बँकबुक शोधते, पण तिला साहजिकच मिळत नाही, त्यामुळे तिचा प्रचंड संताप होतो. किन मग बँकेत जातो आणि काही पैसे काढून त्याच्या हॉटेलमध्ये दाखल होतो. नशिबाने त्याची ब्रीफकेस त्याच्याकडेच असते. त्याची लायब्ररी त्याला पारखी झाल्यामुळे तो चांगलाच अस्वस्थ झालेला असतो. मग तो दिवसभर ते शर्ट फिरू लागतो. दिवसभर त्याची पायपीट चालू असली. शहरातल्या अनेक भलत्या ठिकाणी त्याचा वावर सुरू होतो. एके दिवशी तो स्टार्स ऑफ हेवन या कुप्रसिद्ध बारमध्ये जातो. शहरातले समाजातल्या खालच्या स्तरातले लोक, छोटे मोठे गुन्हेगार हे या बारची गिरायकं असतात. तिथे त्याला फिशरले हा एक गुटखा कुबड्या भेटतो. फिशरलेला बुद्धिबळाचा नाद असतो, तो तिथल्या सर्वांना नेहमी सहज हरवत असतो, त्यामुळे त्याला बुद्धिबळाचा जगजेता बनण्याचे स्वप्न पडत असतात. फिशरलेचं एका कुबड्या वेशेशी लग्न झालेलं असतं. ती या बारच्या वरती धंदा करत असते आणि त्या धंद्यात फिशरले तिला मदत करत असतो, म्हणजे गिरायक आणण्याची. फिशरले तिला कॅपिटलिस्ट या नावाने संबोधत असतो. किनला फिशरले बद्दल फार ममत्व वाटू लागतो. किने स्वतः अतिशय कृश सडपातळ असतो. फिशरलेच्या शारीरिक व्यंगाशी आपलंही साधर्म्य आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. फिशरलेची बुद्धिबळाविषयीची निष्ठा त्याला स्वतःच्या चिनी भाषा आणि संस्कृती असणाऱ्या निष्ठेप्रमाणेच असल्याचं जाणवतो. तो स्टार्स ऑफ हेवनला दर रात्री येऊ लागतो. काही दिवसांनी तो फिशरलेला स्वतःचा सहायक म्हणून नियुक्त करतो आणि त्याला घेऊन त्याच्या हॉटेलवर येतो. किन दर रात्री हॉटेल बदलत असतो. दरवेळी तो नवीन खोलीत त्याची पुस्तकं नेमकं लावत असतो, दुसऱ्या दिवशी ती परत ती काढत असतो, परत लावत असतो दुसऱ्या खोलीत. फिशरलेला बुद्धिबळातील जगजेता होण्यासाठी अमेरिकेला जायचं असतं. किन हा व्यवहारदान शून्य असलेला आणि बऱ्यापैकी पैसे असलेला माणूस असल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्याचे पैसे लबाडून तो अमेरिकेला जायचा बेत आखतो. तो त्याप्रमाणे एक योजना, त्याच्या योजनेप्रमाणे तो किनला सांगतो की शहरात एक वस्तू गहाण ठेवण्याचं दुकान आहे, तिथं पुस्तकंही गहाण ठेवली जातात. हे ऐकून किन विचलित होतो आणि ती पुस्तकं आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवतो. तो त्याप्रमाणे दररोज सकाळी त्या दुकानाच्या बाहेर उभा राहतो आणि जी कोणी माणसं पुस्तकं गहाण ठेवायला येतात त्याला अडवून तो त्यांची पुस्तकं त्यांच्याकडून विकत घेतो. फिशरने जी टोळी स्थापन केलेली असते ना, तिची सगळी माणसं असतात. त्यांना काही वाटा देण्याचं फिशरलेनं मान्य केलेलं असतं. या टोळीतल्या सभासदांकडे अतिशय स्वस्तात खरेदी केलेली पुस्तकं फिशरलेनं दिलेली असतात. इथे किनच्या घराच्या केअरटेकरला किन बरेच दिवस घरात दिसत नाही म्हणून त्याला संशय येतो. तो चौकशी सुरू करतो.
तो थेरेसाच्या प्रतिकारा उन्हा जोमांता घरात घुसतो. तो एक निवृत्त पोलीस अधिकारी असल्यामुळे थेरेसा त्याला वचकून असते. तो थेरेसाला धमकावतो. थेरेसा किनविषयी तिच्या मनातलं सगळं गरळ त्याच्याविषयी ओकते. या केअरटेकरला सगळं समजतो. मग तो थेरेसाला एक कल्पना सांगतो. तो तिला म्हणतो की किनच्या लायब्ररीत सगळी पुस्तकं त्यांनी गहाण ठेवावीत आणि त्यावर पैसे घ्यावेत. त्यांच्यात मग शारीरिक संबंध तयार होतात. असे काही दिवस जातात. एके दिवशी पीटर किनला थेरेसा आणि पाफ म्हणजेच केअरटेकर त्या गहाण वस्तू ठेवण्याच्या दुकानाबाहेर दिसतात. पीटर अतिशय खुशालीत दिसत असतो. त्यामुळे थेरेसाजवळ चौताळतेच तिथंच ते त्याच्या अंगावर धावून जाते. किनच्या हातातलं नोटांनी भरलेलं पाकिट हिसकावून घेते. हे बघून पाफला तिचा भयंकर राग येतो. तो थेरेसावर पैसे परत देण्यासाठी ओढू लागतो. धक्काबुक्की सुरू होते. मारामारी सुरू होते. थेरेसाचा किंचाळ चालूच असतो. मोठा गोंधळ उडतो. त्यात फिशरलेही सापडतो. शेवटी तिथे पोलीस येतात. फिशरले त्यामुळे घाबरून तिकडे पळ काढतो. पोलीस काही वेळानंतर सगळा गोंधळ नियंत्रणात आणतात आणि किन थेरेसा आणि पाफला घेऊन पोलीस चौकीत जातात. थेरेसा किनवर त्याने चोरी केल्याचा आरोप करते. पोलीसही भुसकळ्यात पडतात. सगळ्यांची तपासणी सुरू होते. मग किन पोलिसांना सगळं सांगतो. ते आणखीनच गोंधळतात. आरोप प्रत्यारोप चालू असतात. शेवटी पाफ मध्ये पडतो. तो थेरेसा एक क्षुद्र लंपट घरकाम करणारी बाई असून किननं तिच्याशी सहानुभूतीमुळे विवाह केलेला आहे असं सांगतो. पोलीसही आता त्याच्या बाजूने असतात. त्यामुळे थेरेसा चढपडत तिकडे निघते आणि घरात जाते. पोलीस किनला ते सगळे पैसे परत देतात. पाफ किनला घेऊन त्याच्या घरी जातो आणि किनला त्याच्याबरोबर राहायला सांगतो. किनही ते मान्य करतो. इथे फिशरलेनं पोलिसांना घाबरून पलायन केलेलं असल्यामुळे त्याला काहीच पैसे मिळत नाही. त्याचं अमेरिकेला त्याचं स्वप्न धुळीला मिळतं. निराशाग्रस्त अवस्थेत तो लपून छपून दिवस काढू लागतो. मग तो जपानला जाण्याचा बेत आखतो. त्यासाठी तो खोटा पासपोर्ट बनवणाऱ्या एका माणसाला गाठतो आणि त्याच्याकडून तो पासपोर्ट बनवून घेतो. मग तो त्याच्या बायकोकडे जातो. सवयीप्रमाणे तो तिच्या पलंगाखाली लपून बसतो. काही वेळाने त्याची बायको त्या आंधळ्या गिराकाला घेऊन तिथे येते. त्यांची तयारी चालू असतानाच विशालच्या बायकोला पलंगाखाली कोणीतरी लपून बसला याची जाणीव होते. ती किंचाळते. तिचा गिराक असलेला माणूस पलंगाखालून फिशरलेला ओढून बाहेर काढतो आणि त्याला सुरीने भुसकून ठार मारतो. इतकंच नव्हे तर त्यानंतर तो सुरीनं फिशरलेचं कुबडे कापून टाकतो. मग तो फिशरलेच्या बायकोचा उपभोग घेतो कारण त्यानं त्याचं दाम मोजलेलं असतं. किन केअरटेकरकडे चाहू लागतो पण त्याला आता सतत वेगळे भास होऊ लागतात. त्याच्या मनावर मोठा आघात झालेला असतो. किनचा धाकटा भाऊ जॉर्ज हा पॅरिसमध्ये एक निष्णात स्त्रीरोगतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ म्हणून प्रसिद्ध असतो. किन त्याला पत्र लिहून त्याच्या मदतीची विनंती करतो. ते एकमेकांना कित्येक वर्ष भेटलेले नसतात. इतकंच नव्हे तर त्यांच्यात कित्येक वर्ष साधा पत्रव्यवहारही झालेला नसतो. पण तरीही किनचं पत्र पोचतात. जॉर्ज लगेचच पॅरिस सोडून किनच्या शहरात पोचतो. किन आणि जॉर्जमध्ये खूप बोलणं होतं. त्यांचे संबंधी भाषेकडे बरे नसतातच तरी ते खूप बोलतात. किनच्या एकंदर परिस्थितीची जॉर्जला जाणीव होते. मग तो सगळं नीट करायचा ठरवतो. तो थेरेसाला भेटतो आणि त्याला सांगतो की पीटर तिच्यावरती व्यभिचाराचा खटला भरणार आहे. हे ऐकून थेरेसा घाबरते. मग जॉर्ज तिला काही पैसे देऊन ती पीटर किनच्या आयुष्यात परत कधी येणार नाही असं तिच्याकडून हमीपत्र लिहून घेतो. तो केअरटेकरलाही धमकावतो. त्याला त्या शहरातला पोलीस अधिकारी चांगला माहिती असल्याचं सांगतो. केअरटेकर मग घाबरून त्याला गहाण वस्तू ठेवण्याच्या दुकानात घेऊन जातो. जॉर्जची सगळी पुस्तकं परत मिळवतो. किन परत स्वतःच्या घरात राहायला लागतो. सगळं ठीक झालं असं समजून जॉर्ज किनचा निरोप घेतो. परत मी तुला लवकरच भेटायला येईल असंही जॉर्ज किनला सांगतो. पण पीटर किनचा आता सगळ्यांवरचाच विश्वास ओढलेला असतो. अगदी पुस्तकांवरचा देखील. कारण त्याने बाहेरच्या जगाचा अनुभव घेतलेला असतो. त्याचं कल्पनांचं विचारांचं पुस्तकांचं जग आणि बाहेरचं जग यांच्यात काहीच ताळमेळ नाही या विचाराने तो जणू भ्रमिष्ठ होतो. त्याला त्यातून सुटण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाही.
शेवटी ठार वेळा झालेला पीटर किन त्याच्या सगळ्या लायब्ररीला आग लावून देतो आणि त्या आगीत स्वतःचा स्वखुशीने बळी देतो. आणि रसिको ही कादंबरी इथेच संपते. इलियस केनेडीची बिझार म्हणता येईल अशी ही कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकाला एका विशिष्ट विचारसरणीची जी बैठक आहे ती स्पष्ट करणारीच या कादंबरीची रचना आहे. आणि यात केनेडीची असामान्य कल्पकता दिसून येते. केनेडीनं या कादंबरीचं कथानक तीन भागात विभागलेलं आहे. डॉक्टर पीटर किनला एके दिवशी त्याच्या नियमित सकाळच्या फेरफटक्याच्या वेळी एका पुस्तकाच्या दुकानासमोर एक छोटा मुलगा उत्सुकतेने आत बघताना दिसतो आणि त्यांच्यात बोलणं होतं. इथून पहिल्या भागाची सुरुवात होते आणि जेव्हा थेरेसा केनला घराबाहेर काढते तिथे हा पहिला भाग संपतो. दुसऱ्या भागात किनच्या बाहेरच्या जगातल्या वास्तव्यात घडणाऱ्या घटनांचं वर्णन केनेडीने केलेलं आहे. पोलीस चौकीवरून किनला त्याच्या घराचा केअरटेकर पाफ त्याच्या स्वतःच्या घरी घेऊन येतो. इथे दुसरा भाग संपतो. किनच्या पत्रामुळे त्याचा भाऊ जॉर्ज पॅरिसहून किनला भेटायला येतो. तिथपासून ते किनची प्रचंड लायब्ररी आणि स्वतः किन आगीत बसवसात होतात हे सगळे प्रसंग केनेडीनं तिसऱ्या भागात चित्रित केलेले आहेत. हा तिसरा भाग सगळ्यात लहान आहे. पहिल्या भागाला केनेडीनं हेड विदाउट अ वर्ल्ड असं नाव दिलेलं आहे. पीटर किन हा बाह्य जगापासून अतिशय अलिप्त जीवन जगत असतो. केवळ त्याची पुस्तकं, त्याचं वाचन, त्याबाबतचे त्याचे विचार, त्याचं लेखन हेच त्याचं जग आहे. आणि या भागाचं हे नाव याचंच द्योतक आहे. दुसऱ्या भागाचं नाव आहे हेडलेस वर्ल्ड. किनला बाहेरच्या जगात खऱ्या जगात जे अनुभव येतात तेव्हा त्याला हे जग असंच दिसतं, हेडलेस. शेवटच्या भागाला केनेडीनं द वर्ल्ड इन द हेड असं नाव दिलेलं आहे. बाहेरच्या जगात येणाऱ्या अनुभवांनी किन बदलतो आणि बाहेरच्या जगाचा त्याच्या जगात शिरका होऊन ते सगळं भयंकर घडतं त्यासाठी हे नाव अगदीच संयुक्तिक आहे. जेव्हा बाहेरच्या खऱ्या जगाचा किनच्या विचारांच्या जगात प्रवेश होतो त्यावेळी या दोन जगांचा संघर्ष होणं हे अपरिहार्यच असतं. हा संघर्ष पचवायची ताकद किनकडे नसते. हा विरोधाभास इतका भयंकर असतो की किनला जगणंच अशक्य होऊन जातं आणि शेवटी तो वेदनामय मृत्यूला कौटाळणंच जगण्यापेक्षा अधिक पसंत करतो. ही पीटर किनची जीवघेणी शोकांतिका जणू सगळ्या विचारी, अभ्यासू, बुद्धिजीवी माणसांचीच आहे हे सूत्र या कादंबरीच्या रचनेद्वारेच केनेडीनं आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि त्यावरूनच केनेडीच्या असामान्य प्रतिभेचा आपल्याला प्रत्यय येतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत एकामागून एक विचित्र चमत्कारिक प्रसंग घडत जातात आणि बऱ्याचदा त्या प्रसंगाचा अर्थच आपल्याला लागत नाही. पण जसजसं ही कथानक पुढे जातं तसतसं या प्रसंगाच्या साखळीतून केनेडीला नक्की काय सांगायचं आहे याची आपल्याला अस्पष्ट का होईना पण जाणीव होत जाते. आणि या कादंबरीची रचना केनेडीनं किती काटेकोरपणे केलेली आहे हेही आपल्या लक्षात येतं. या सगळ्या प्रसंगांची जातकुळी वेगवेगळीच आहे. कधी हास्यास्पद, कधी भयंकर, कधी विनोदी, कधी अतर्क्य, कधी चमत्कारिक, कधी विक्षिप्त अशा या भिन्न प्रवृत्तीच्या प्रसंगांची जोडणी जी केनेडीने केलेली आहे ती केवळ विलक्षणच आहे. हे सगळंच कथानक जणू एखाद्या अतर्क्य भेसूर स्वप्नाप्रमाणे आपल्यासमोर उलगडत जातं. आणि या सगळ्या सरलिस्टिक कथानकात आपल्याला मळापासून हादरवून टाकण्याची प्रचंड ताकद नक्कीच आहे. कॅथोलिक धर्मात पूर्वी म्हणजे मध्ययुगात नास्तिकांना लाकडी खांबांना बांधून जिवंत जाळण्याची शिक्षा होती. यालाच इन्क्विझिशन असं म्हणतात. या इन्क्विझिशनचा परिपाक म्हणजेच ऑटोडाफी, सगळं जळून भस्मसात होणं.
या जगात विचारी, पुस्तकी, बुद्धिजीवी माणसांची हीच अवस्था आहे असं केनेटी ध्वनित करतो आहे का त्यांची हीच अवस्था होणार आहे असं तो भाकीत करतो आहे. पीटर किनचं पुस्तकी जग आणि बाहेरचं खरं निष्ठूर, निर्दयी, स्वार्थी, लोभी जग, या दोहोंतील विसंगती आणि विरोधाभास किती जाचक आहे, किती भीषण आहे हे केनेटीनं अत्यंत सामर्थ्याने चित्रित केलेलं आहे. या कथानकाला अनेक उपकथानक देखील आहेत. ही उपकथानक मुख्यतः थेरेसा, पाफ आणि फिशरले यांच्या बाबतीतली आहेत. ही उपकथानक देखील अनेक चित्रविचित्र चमत्कारिक प्रसंगांनीच भरलेली आहेत. हे सगळं कथानक एक निनावी निवेदक आपल्याला सांगतोय. त्याचाही सूर या सगळ्या बिझार कथानकाच्या स्वरूपाला पोषक असाच आहे. खरं जग कुठे आहे, तुमच्या डोक्यात का तुमच्या डोक्याच्या बाहेर, या विषयावरचं विवेचन हेही या कादंबरीचं एक सूत्र आहे. हे विवेचन प्रदीर्घ आहे, तपशीलवार आहे, पण त्याचबरोबर ते केवळ विवेचन नसून अत्यंत गहन असं चिंतन देखील आहे. ते अतिशय इंटेन्स म्हणजेच प्रखरी आहे. त्यामुळेच या कादंबरीतले सगळेच प्रसंग, सगळीच माणसं ही आपल्याला ॲबनॉर्मलच वाटतात. अगदी सामान्य प्रसंगांनाही अशी नाट्यमय कलाटणी देण्याचं प्रचंड सामर्थ्य केनेटीच्या कथनशैलीत आहे. केनेटीची ही जबरदस्त कथनशैली या कादंबरीच्या विविध चित्रविचित्र प्रसंगानुरूप वेगवेगळी रूपं अतिशय लीलया धारण करते. त्यात कधी आवेश आहे, कधी आवेग आहे, कधी विडंबन आहे, कधी विकार आहे, कधी संताप आहे, तर कधी ते अलिप्त आहे, कधी अंतर्मुख आहे, तर कधी गहन तत्वज्ञानीही. केनेटीच्या कथनशैलीने अशी कितीही रूपं या कादंबरीत घेतलेली असली तरी त्यात एक सहज लक्षात येणारी समानता आहे, आणि समानता म्हणजे केनेटीच्या कथनशैलीत असलेली विलक्षण ऊर्जा. या सगळ्या स्वप्नवत कथानकाचा सगळा भीषण गाभा, कथानकाची अतर्क्यता केनेटीच्या या ताकदवार कथनशैलीने अचूक टिपलेली आहे. आणि याचा अत्यंत भडक असलेला आविष्कार आपल्याला दिग्मूढ करणार आहे. शेवटी आपल्याला हा प्रश्न पडतोच की खरं जग म्हणजे काय आणि ते कुठे आहे, आपल्या आत का बाहेर, खरं आयुष्य म्हणजे काय. यावर विवेचन करताना केनेटीनं ज्या प्रतिमांचा वापर केलेला आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण आणि तितकाच प्रभावी आहे. त्यामुळेच या कथानकाचं सगळं जणू भासमय असलेलं रूप म्हणजेच सगळा फॅन्टास्मगोरिया आपल्यासमोर अतिशय ताकदीनं साकार होतो. ऑटोडाफे ही जगातल्या अनाकलनीय वेडाचा मागोवा घेणारी एक गहन कादंबरी आहे, त्यामुळे तशी ती समजायला कठीणच आहे. पण केनेटीची भाषा इतकी सामर्थ्यवान आहे की मानवी आयुष्यातल्या सगळ्या सब्जेक्टिव्ह रियालिटीज म्हणजेच सापेक्ष सत्य, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांचा एकमेकांवर पडणारा प्रभाव, त्यांच्यातला विरोधाभास आणि त्यामुळे निर्माण होणारा अपरिहार्य आणि जीवनाचा संघर्ष, एकमेकांना ग्रासण्याची त्यांच्यात असणारी क्षमता, यावरचं अत्यंत सखोल विचारमंथन असलेली ही कादंबरी आपल्याला पूर्णपणे गुंगवून ठेवण्यात कमालीचे यशस्वी होते. विविध तत्वज्ञानातले अनेक संदर्भ केनेटीनं सहजच दिल्यामुळे घडणाऱ्या प्रसंगांशी असलेलं त्यांचं नातं हे आपल्याला उमगू शकतं. यात कन्फ्युशियसचं तत्वज्ञान आहे, गौतम बुद्धाची शिकवणूक आहे. ही जोडणी अधिकच स्पष्ट करण्यात केनेटीच्या भाषेचं विशेष योगदान आहे. ही काय उदाहरणं बघा. अ टाइम विल कम वेन ऑल मेन विल बीट देअर सेन्सेस इन टू रिकलेक्शन्स अँड ऑल टाइम इन टू द पास्ट. अ टाइम विल कम वेन अ सिंगल पास्ट विल एम्ब्रेस ऑल मेन वेन देर विल बी नथिंग एक्सेप्ट द पास्ट वेन एव्हरी वन विल हॅव वन फेथ द पास्ट.
ही पॅन्टेड फॉर सायलन्स ॲज अदर्स डू फॉर ये. ही संकल्पना समजणं असं सोपं बिलकुल नाही, पण केनेटीनं ज्या प्रकारे ती मांडलेली आहे, ज्या शब्दात त्यांनी ती व्यक्त केलेली आहे, त्यामुळे तिचा मतदार्थ आपल्याला कळू शकतो. अर्थातच ही संकल्पना पूर्ण समजून घेण्यासाठी त्यावर बराच विचार करणं आवश्यक आहे, आणि तो सुद्धा सगळ्या संदर्भांचा धांदोळा घेऊनच. पण हा विचार शक्य आहे तो केनेटीनं ज्या प्रकारे ही संकल्पना मांडली आहे केवळ त्यामुळेच. हे सगळंच ॲबस्ट्रॅक्ट आहे, तरी आपल्या विचारांना चालना मिळतेच की. किंवा हे बघा, ऑलमोस्ट कीन वॉज टेम्प्टेड टू बिलीव इन हॅपीनेस, दॅट कंटेम्प्टेबल लाईफ गोल ऑफ इलिटरेट्स, इफ इट केम ऑफ इट सेल्फ विदाउट बीइंग हंटेड फॉर, इफ यू डिड नॉट होल्ड इट फास्ट बाय फोर्स अँड ट्रीटेड इट विथ अ सर्टन कंडेन्सेशन, इट वॉज परमिसिबल टू एंड्यूर इट्स प्रेझेन्स फॉर अ फ्यू डेज. मानवी सुखाबद्दलचं इतकं जहाल भाष्य तसं कमीच बघायला मिळतं, नाही का? हे सिनिकल तर आहेच, पण हा विचार पीटर किंगच्या व्यक्तिमत्वाला किती साजेसा आहे हे सत्यही नाकारता येत नाही. मानवी जीवनाकडे बघायची पीटर किंगची दृष्टी या एकाच वाक्यात केनेटीनं ज्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे ते विलक्षणच आहे. किंवा हे बघा, यू ड्रॉ क्लोजर टू द ट्रूथ बाय शटिंग युअर सेल्फ फ्रॉम मॅनकाइंड. हे फार मोठं पण तितकंच अप्रिय आणि विवादास्पद असणारं सत्य केनेटीनं किती सहज सांगितलं आहे, नाही का? किंवा हे बघा, बुक्स हॅव नो लाईफ, दे लॅक फिलिंग मे बी अँड परॅप्स कॅनॉट फील पेन ॲज ॲनिमल्स अँड इवन प्लांट्स फील पेन, बट वॉट प्रूफ वी हॅव दॅट इनऑर्गॅनिक ऑब्जेक्ट्स कॅन फील नो पेन? हु नोज इफ अ बुक मे नॉट यर्न फॉर अदर बुक्स, इट्स कंपॅनियन्स ऑफ मेनी इयर्स इन सम वे स्ट्रेंज टू अस अँड देअर फोर नेवर येट परस्यू. एव्हरी थिंकिंग बिंग नोज दोज मोमेंट्स इन विच द ट्रॅडिशनल फ्रंटियर सेट बाय सायन्स बिट्वीन द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सीम्स आर्टिफिशियल अँड आउटडेटेड लाईक एव्हरी अदर फ्रंटियर ड्रॉन बाय मेन. इज नॉट अ सिक्रेट अँटॉगनिझम टू दिस डिव्हिजन रिव्हील्ड इन द व्हेरी फ्रेज डेड मॅटर? फॉर द डेड मस्ट वन्स हॅव बीन द लिव्हिंग. लेट अस ॲडमिट देन ऑफ अ सबस्टन्स दॅट इट इज डेड, हॅव वी नॉट इन सो डुईंग एंडॉर्ड इट विथ अँड अर्सवाईल लाईफ? केनेटीनं ही अतिशय मूलभूत संकल्पना अशा शब्दात मांडलेली आहे की ती कितीही विवादास्पद असली तरी त्यावर विचार करायला आपण प्रवृत्त होतो, आणि या कादंबरीत केनेटीनच्या भाषेचं हेच वैशिष्ट्य आहे. या सगळ्या कादंबरीवर एका अनामिक भेडसावणाऱ्या दबावाचं दाट सावट आहे. यात काहीच नॉर्मल किंवा सामान्य नाही. प्रसंग, माणसं, माणसांची वागणूक, त्यांच्या मनातले विचार, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध हे सगळं विचित्र आहे. केनेटीची जबरदस्त भाषा या कादंबरीचा सगळाच बिझार मूड अतिशय ताकदीने चित्रित करते. या कादंबरीतले अनेक प्रसंग हे आपल्या अंगावर येणारे आहेत. हे सगळं केनेटीच्या भाषेच्या सामर्थ्यानेच शक्य झालेलं आहे. या कादंबरीला जे एक वेगळं अतिशय भेदक परिमाण मिळालेलं आहे आणि तिला जी एक वेगळीच उंची प्राप्त झालेली आहे, त्यात केनेटीच्या या अत्यंत प्रभावी भाषेचं मोठंच योगदान आहे, हे मात्र निश्चितच. या भाषेमुळे हे गुंतागुंतीचं आणि कधीकधी असंबंध वाटणारं तर ते बिलकुल नाही. कथानक असूनही ही कादंबरी अतिशय वाचनीय झालेली. या कादंबरीत रूढार्थानं संवाद तसे कमीच आहेत आणि जे आहेत त्यांची जातकुळी अतिशय वेगळी आहे. कित्येक संवादांना केनेटीनं स्वगताचं रूप दिलेलं आहे. ही स्वगत फारच विलक्षण आहे. पीटर किंग अनेकदा त्याच्या पुस्तकांशी बोलतो, त्यातल्या
लोकांशी बोलतो, कन्फ्युज असेल, बुद्ध असेल त्यांच्याशी बोलतो. तो जेव्हा थेरेसाच्या विरुद्ध आपल्या पुस्तकांना त्याला त्यांनी साथ द्यावी म्हणून जे भाषण करतो ते तर अफलातूनच आहे. या कादंबरीतल्या बहुतेक सगळ्याच व्यक्तिरेखा अनेकदा स्वतःशीच बोलतात, त्यामुळे हे मानसिक संवाद फार वेगळ्या प्रतीचे आहेत. प्रसंगानुसार संवादांचं स्वरूप बदलण्याची किमया केनेटीने विनाशास केलेली आहे, पण या सगळ्या संवादातूनही या कादंबरीच्या सगळ्या अनैसर्गिक वाटणाऱ्या वातावरणाला पुष्टीच मिळालेली आहे. अगदी सामान्य संवादही काहीतरी भलतंच विचित्र वाटावेत हे केनेटीने ज्या कौशल्याने केलेलं आहे त्याला दाद दिलीच पाहिजे. तशी कादंबरी मोठी आहे, जवळजवळ 462 पानांची. कादंबरीच्या आकारमानाच्या मानानं या कादंबरीतील व्यक्तिरेखांची संख्या तशी मर्यादितच आहे. या सगळ्याच व्यक्तिरेखा नॉर्मल नाहीत, केवळ पीटरचा भाऊ जॉर्जचा अपवाद वगळता. या सगळ्याच व्यक्तिरेखा विचित्र, विक्षिप्त, विकृत आहेत ही जाणीवही आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. या सगळ्याच व्यक्तिरेखा जणू पछाडलेल्या आहेत. थेरेसाला पैसा आणि लैंगिक सुखाच्या हव्यासाने पछाडलेलं आहे, पाफला पैसा आणि सत्ता यांनी, तर पीटर किनला पुस्तकांनी. हे असं असल्यामुळे बाकी कुठल्याच भावनेला त्यांच्या मनात जराही स्थान नाही. या व्यक्तिरेखात फिशरलेच्या टोळीचे सभासद आहेत, एक आंधळा माणूस, एक फेरीवाला, एक वृत्तपत्र विकणारी वृद्ध स्त्री जी फिशरलेच्या प्रेमात आहे, शहराच्या सांडपाण्याची व्यवस्था करणाऱ्या विभागात काम करणारे कर्मचारी, ही सगळी लोक पैशाच्या लालसेनं फिशरलेसाठी काम करणारे आहेत. फिशरलेविषयी मनात संशय असणारे, तसेच भित्रळ, स्वतःला सतत जपणारे, स्वतःच्या अनेक विचित्र समस्या आणि तेवढेच विक्षिप्त स्वभावगुण असलेले. यात किनच्या घराचा केअरटेकर पाफ आहे, प्रथम थेरेसाला किनला घराबाहेर काढायला मदत करणारा, तिचा साथी बनणारा, तिचा उपभोग घेणारा, पण परिस्थिती बदलताच किनला साथ देणारा, जॉर्ज समोर शरणागती पत्करणारा, स्वार्थी, मतलबी, जुलमी, रांगणा. यात थेरेसाला आवडणारा फर्निचरच्या दुकानातला एक देखणा विक्रेता आहे, जो थेरेसा पैसेवाली आहे म्हणून तिच्याशी अत्यंत अदबीने वागत असतो, तिच्या पैशामुळे तिला उत्तेजने देत असतो, पण मनोमन तो तिचा अतिशय तिरस्कार करत असतो, नव्हे तिच्याबद्दल त्याच्या मनात घृणाच असते. या सगळ्यात जरा नॉर्मल वाटावा असा जॉर्ज आहे, पीटरचा भाऊ, जो अतिशय यशस्वी आहे. पॅरिसमध्ये स्त्रीरोगतज्ञ आणि मानसोपचारतज्ञ म्हणून त्याचं मोठं नाव आहे, पण त्याच्या भावाशी त्याचं कधीच जमलेलं नाही. तरी तो त्याच्या हाकेला ओ देऊन किनला भेटायला पॅरिस सोडून येतो, त्याला मदत करतो, त्या सगळ्या समस्या सोडवतो. थेरेसाची अकालपट्टी करून पीटर किनला परत त्याच्या घरात स्थानापन्न करतो. पण इतका नावाजलेला मानसोपचार तज्ञ असूनही पीटर किनच्या मनस्थितीचा, त्याच्या वेडाचा त्याला जराही अंदाज येत नाही. हा देवदुरीलास की जॉर्जच्या उथळपणाची साक्ष, कारण जॉर्जच्या उथळ देखील आहे. त्याच्या रोग्यांना मदत करताना त्याचा सिनिसिझम स्पष्ट जाणवणार आहे. पैसा आणि नाव हे त्याच्या लेखी सर्वस्व आहे. यात फिशरले हा बुटका कुबड्या आहे, बुद्धिबळामध्ये प्रवीण, पण बायकोच्या पैशावर जगणारा, तिचा वापर करणारा, बुद्धिबळाच्या जगजतेपणाची स्वप्न बघणारा, त्यासाठी अमेरिकेला जाण्याची अति इच्छा असणारा, त्यासाठी किनचे पैसे लुबाडत्या यावेत म्हणून त्यासाठी योजना आखणारा, आणि शेवटी बायकोच्या गिरायकाच्या हातून खून झालेला. यात त्याची कुबडी बायको आहे, जिला कॅपिटलिस्ट हे नाव बहाल झालेलं आहे, हे नाव त्याला फिशरने दिलेलं आहे, जी उघड उघड तिचा शरीर विक्रीचा व्यवसाय करत असते आणि तिच्या मनात फिशरलेविषयी थोडी आपुलकी असते, पण त्याचा खून झाल्यावरती निमूटपणे ते सत्य ती स्वीकारते आणि आपला धंदा तसाच पुढे चालू ठेवते.
यात आणि काही व्यक्तिरेखा आहेत पण त्या सगळ्याच अस्वाभाविक आहेत. पण या कादंबरीचं कथानक खरं तर दोनच व्यक्तिरेखांवर केंद्रित झालेलं आहे, थेरेसा आणि पीटर किन. थेरेसा ही मध्यम वयीन आहे, पीटर किनकडे हाऊसकीपरची अनेक वर्ष नोकरी करणारी, पुस्तकांशी आणि पुस्तकाच्या जगाशी काही देणंघेणं नसणारी, अतिशय रांगडी, अडाणी, अशिक्षित, स्वार्थी, पैशासाठी आपापलेली, क्रूर, पैशानं चांगला आयुष्य जगण्याची तीव्र इच्छा असणारी. पीटर किन हा काही बेकायदा काम करत आहे याचा संशय असणारी. अनपेक्षित त्याच्याशी लग्न झाल्यावर त्याच्या इस्टेटीवर ताबा कसा मिळवता येईल याचा ध्यास घेतलेली, शारीरिक सुखाला पारखी झालेली, पीटर विरुद्ध त्याच्या पैशासाठी सतत संघर्ष करणारी, त्यासाठी कुठलाही थराल जाणारी. पण शेवटी जॉर्जचा प्रस्ताव निमूटपणे स्वीकारून पीटरच्या आयुष्यातून गायब होणारी. अतिशय कुरूप असूनही स्वतःच्या सौंदर्याविषयी भलत्या कल्पना असणारी थेरेसा ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि तेवढीच आपल्याला विचलित करणारी व्यक्तिरेखा आहे. माणसामधल्या अमंगलाचं जणू प्रत्यय देणारी. शेवटी आहे या कादंबरीचा कथानायक पीटर किन, पुस्तकांच्या जगात राहणारा एवढंच नव्हे तर त्यात रममाण होणारा, पुस्तकांविषयी अतोनात श्रद्धा असणारा, माणसांच्या जगापासून स्वतःला दूर ठेवणारा. पण जेव्हा थेरेसामुळे त्याला बाहेरच्या जगात राहावं लागतं, जेव्हा त्याचा बाहेरच्या जगाशी संबंध येतो, तेव्हा ते किती वेगळं आहे याची जाणीव झाल्यावर संभ्रमित होणारा, पूर्ण बावचळणारा, भ्रमिष्ठ होणारा, कुठल्याही मानवी व्यवहारांपासून पूर्णपणे अलिप्त असणारा, त्यामुळे लैंगिक व्यवहाराबद्दलही अज्ञान असल्यामुळे थेरेसाला शरीरसुख देण्यात असमर्थ ठरलेला. आणि शेवटी जेव्हा बाहेरच्या जगाचा त्याच्या जगात संपूर्णपणे शिरका होतो, तेव्हा ते असह्य होऊन स्वतःच्या पुस्तकांना आग लावून त्या आगीत स्वतःलाही जाऊन घेणारा पीटर किन ही अतिशय विलक्षण व्यक्तिरेखा आहे. या सगळ्या वेगवेगळ्या चित्रचित्र व्यक्तिरेखांनी या कादंबरीला एक भासमय, अनैसर्गिक, चमत्कारिक असं रूप दिलेलं आहे. आणि केनेटीनं या सगळ्याच व्यक्तिरेखा अतिशय उठावदारपणे या कादंबरीत साकारलेल्या आहेत. एकामागून एक घटना घडत असल्यामुळे या कादंबरीच्या कथानकाला जाणवेल असा वेग आहे. त्यात काही वेळा भूतकाळच्या घटनांचे तपशीलही आहेत, पण भौतिक जगात घडणाऱ्या प्रसंगांबरोबर कादंबरीतल्या अनेक व्यक्तिरेखांच्या मनातही अनेक घटना घडतात. त्यात बरेचदा भविष्याविषयी कल्पनाविलासही असतो. केनेटीनं या कल्पनेतल्या घटनांची भौतिक जगात घडणाऱ्या घटनांशी सहजच जोडणी करून त्याचं अप्रतिम संश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे वाचताना जरा गोंधळू शकतो. पण या गोंधळामुळेच या कादंबरीचा सरलिस्टिक मूड अधिकच दाट होतो. हे सगळंच कथानक मनावर खोल परिणाम करणाऱ्या एखाद्या दुःस्वप्नासारखं आहे. त्यामुळे या कथानकाच्या वेगालाही एक वेगळंच परिमाण मिळालं. आधी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी इलियास केनेटीनं 1931 साली लिहिली. ही प्रकाशित झाली 1935 मध्ये. 1946 मध्ये या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालं. पण या कादंबरीला खरी लोकप्रियता मिळाली ते केनेटीच्या क्राउड्स अँड पॉवर या 1960 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळेच. त्यानंतर जगभर या कादंबरीची वाहवा झाली. अनेक मान्यवर टीकाकारांनी, लेखकांनी या कादंबरीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. सुप्रसिद्ध टीकाकार केट ओब्रायन हिने या पुस्तकाचं अतिशय मार्मिक परीक्षण केलेलं आहे. तिनं असं म्हटलेलं आहे की येथे न कुठल्या धर्मशास्त्राचा परमेश्वर, ना काही तेजोमय प्रकाश, येथे जणू सर्व विवेकबुद्धी उदारपणे आत्मसमर्पण करते आणि अधिराज्य आहे ते फक्त खलप्रवृत्तीचं. ही एक पछाडलेली भव्य कलाकृती आहे जी आपण फार वेळ सहन करू शकत नाही, तिचा स्वीकार आपण करू शकत नाही हे देखील योग्यच आहे. पण ही कलाकृती अलौकिक आहे हे सत्य
आणि तिचं औचित्य हे नाकारण्याची आपल्याला जराही हिंमत होणार नाही. रसिको इलियास केनेडीची ही एकमेव कादंबरी. तिचं जर्मन भाषेतलं नाव डाय ब्लँडिंग म्हणजेच ब्लाइंडिंग असं आहे, आंधळ होणं. या कादंबरीची गणना कुठल्या कादंबरी प्रकारात करायची हा एक यक्षप्रश्नच आहे. जगातल्या केओसचा म्हणजेच अत्यंतिक गोंधळाचा एका बुद्धिजीवी पुस्तकाच्या जगात राहणाऱ्या माणसावर किती घातक परिणाम होऊ शकतो या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. पण हे सूत्र मांडताना केनेडीनं मानवाच्या सगळ्याच वैगुण्यांवर कोरडे ओढलेले आहेत. एखाद्या विचारानं किंवा ध्येयानं माणूस पछाडला गेला की त्याचे परिणाम किती विघातक असतात हे केनेडीने अतिशय भडकपणे त्या कादंबरीत दाखवून दिलेलं आहे. एखाद्या माणसाचं जगापासून दुरावणं हे किती भयंकर आहे हे केनेडीने या कादंबरीत सांगितलेलं आहे. ही कादंबरी बोधप्रद तर नाहीच, बिलकुल नाही, पण तिला भयान नीतिकथा असं म्हणता येईल. भीषण वास्तवाने भरलेल्या या वेड्या जगात आधुनिक बुद्धिजीवी माणसाच्या स्थितीचं हे एक विखारी विडंबनच आहे. हे सगळं साध्य करताना केनेडीच्या लेखणीक अत्यंत संताप आहे, अतिव तिरस्कार आहे, आणि तो इतका दाहक आहे की आपण त्यानं स्तंभितच होऊन जातो. एक प्रकारचा बेभानपणा या कादंबरीच्या कथनात आहे, पण हा बेभानपणा मानवी आयुष्याच्या भयंकर स्थितीला अधिकच गडद करतो. इन्क्विझिशनप्रमाणे जळून भस्मसात होणं ऑटोडाफे किंवा आंधळ होणं ब्लाइंडिंग म्हणजेच जगाच्या सत्यस्थितीला नाकारणं हे दोनच पर्याय बुद्धिजीवी विचारी माणसाच्या समोर आहेत हे विदारक सत्य ज्या त्वेषानं केनेडीनं अधोरेखित केलेलं आहे त्यामुळेच ही कादंबरी असामान्य झाली. या वेड्या जगाच्या कोलाहलात आधुनिक बुद्धिजीवी माणसाच्या होणाऱ्या दयनीय स्थितीवर अत्यंत दाहक भाष्य करणारी मानवी स्वभावातल्या सगळ्या हिंस्त्र अमंगल पैलूंचं परखड विवेचन करून त्यांची चिरफाड करणारी एलियस केनेडीच्या असामान्य लेखणीतून उतरलेली जागतिक वाङ्मयातील ही एक अद्वितीय कलाकृती आहे. जागतिक वाङ्मयातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीमध्ये या कादंबरीला फार मानाचं स्थान मिळालेलं आहे.